महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोने अल्पावधीतच चाहत्यांची मन जिंकले आणि पाहता पाहता या शोचे 500 भाग पूर्ण झाले। या शोने समीर चौगुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवानी परब यांना ओळख मिळवून दिली। या कॉमेडी शो मुळे शिवालीला बरीच प्रसिद्धी मिळाली। शिवाली सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते। नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। सध्या तिला कोणाचा तरी वेड लागलाय, तो कोण आहे याचा खुलासा तिने या व्हिडिओत केलाय। आज तुमच्या मोरयू दिलाचा बंद पिंजरा उघडला, पाखरवणी मोकळ मोकळ वाटते। कुठून आलीस माझ्या आयुष्यात? तू चांद राती ते जाळताना हे प्राण माझे ओवाळताना। आता कळलं का शिवालीला कोणी वेड लावलंय ते? शिवालीला चंद्रमुखीच्या गाण्याने वेड लावले। या व्हिडिओ शिवाली चंद्राच्या जागी तर समीर चौगुले दौलत देशमुखांच्या जागी दिसतोय आणि गाणं सुरू झाल्यावर दोघंही एकमेकांमध्ये गुंतून जातात आणि तेव्हा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी योग त्यांना काय चाललंय हे विचारतात। असा हा मजेशीर व्हिडिओ आहे। चाहत्यांनी देखील या मजेशीर व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत त्यांना दाद दिली आहे। वेडे आहात तुम्ही, यांना सिरियल पॅच केला तरीही यांचे चेहरे बघूनच असायला येतं। काय आहे चौगुले सर, पण शिवाली हे खरं आहे, अशा मजेशीर कमेंट्स या व्हिडिओवर आले आहेत। महाराष्ट्राच्या हास्य जत्राच्या सेटवर हा खास व्हिडिओ शूट करण्यात आला। प्रसाद ओग या शोचा एक भाग आहे आणि चंद्रमुखी हा त्याचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। यावेळी हास्य जत्राचे कलाकारही चंद्रमुखीला प्रमोट करताना दिसून आले। उर्दू जबान जो है ध्यान से पढ़िएगा, तो पढ़ते हैं हम। पढ़ते हैं ना, तुम वहाँ पढ़ो, मैं यहाँ पढ़ती हूँ और हम शिकवनी को लेते हैं। एक बार निर्देशक से कंफर्म कर लीजिएगा हीरोइन कौन है। शेर पेश करने वाला हूँ। आई लाइक शेर। इनके अब्बा की रानी की बात नहीं। खुल्लम खुल्ला चाचा बरोबर नहीं शिकवत मला। खुल्लम खुल्ला चाचा हूँ मैं, आते वक्त ऐसे ऐसे आया था मैं। तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल। तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।